महिला आज कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहेत. महिलांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे. मग त्यांच्यावर कधी संकट आली, कधी त्यांना परिस्थितीने सुधरवलं, तर कधी परिस्थितीला त्यांनी सुधरवलं आणि त्या संकटांवर मात करून पुढे उभ्या राहिल्या. पण कधीही महिला ही कधीही खंडित न होता, कधीही न संकटांना सामोरी गेली, कधीही हरली नाही, मातली नाही, त्यांना संकटांना सामोरीच गेली. ह्याचं उत्तम उदाहरण आहेत सरिता बाळू गाडे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सरिताताई, तुमचं पोलीस नामाच्या मंचामध्ये स्वागत आहे. तुम्ही मांजरी ते हडपसर हा जो प्रवास डेली प्रवाशांना नेता, त्याविषयी काय सांगाल? प्रवाशांना नेते, मी डेली प्रवाशांना इकडं तिकडं घेऊन जाते. हां, पण असं की आता काय परत प्रश्न तुम्ही तुम्ही दररोज हडपसर ते मांजरी या पुण्याचा प्रवास करता आणि पॅसेंजर्सना घेऊन जाता, तर प्रवाशांना घेऊन जाता, तर तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही इथे कशा वळलात? मला प्रवाशाला न्यायला तर खूप छान वाटतं आणि मला पहिली गोष्ट तर रिक्षा चालवायला लागली म्हणून खूप आनंद झाला. त्यासाठी मग मला रिक्षा चालवायला पण बरं वाटलं, त्यात प्रवासी वाहताना पण बरं वाटलं आणि मला पैसे पण मिळायला लागले आणि सगळ्या संघ बोलता चालता पण आलं, इकडले तिकडलं बघण्यात आलं, याचे त्याचे विचार समजून आले. मला खूप चांगलं वाटलं रिक्षा चालवताना. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही याच्याकडे कशा वळला? तुम्ही आधीपासूनच ठरवलं होतं का तुमच्या पतीच्या ॲक्सिडेंटनंतर मग तुम्ही इकडे वळलात? नाही, मी आधीपासून तर ठरवलंच नाही, कारण मला कोणतीच गाडी, टू व्हीलर येत नाही ज्यांना, मला सायकल येत नाही, असं तर काहीच नव्हती मना ध्यानात पण नव्हतं की मी रिक्षा चालवून म्हणून. पण जेव्हा माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मग माझे पती रिक्षा चालवत होते. मग त्यांना काही रिक्षा चालवता येईना, त्यांचा पाय दुखायला, मणक्याचं ऑपरेशन झालं होतं, मग रिक्षा होती. मग असा विचार केला की अरे हे तर घरात पडल्यात, मग एवढी महिला पुढे गेली, मग आपण साधी रिक्षा नाहीत का चालू शकत का? नाही, शिकलंच पाहिजे, शिकायचंच, असा मी निर्णय केला. आणि मी माझ्या पतीनं पण मला रिक्षा शिकवली आणि मी रिक्षा शिकले आणि आता मी हडपसर मांजरी खूप आनंदाने करते आणि प्रवासी महिला मला खूप व्यवस्थित प्रोत्साहन देतात, खूप छान वाटतं. थँक्यू. तुम्ही ज्या महिला या क्षेत्रामध्ये, वैविध्यपूर्ण क्षेत्रामध्ये कार्य करता आहेत, त्यांना काय संदेश द्याल? महिलांनाहीच संदेश देते मी की बार बार की तुम्ही रडू नका, हारू नका, जिका, लढा, संघटित व्हा, हीच विचार करते. दुसऱ्यांच्या मुलांना प्रेम द्या, आपल्या मुलांना पण तेच शिकवा, दुसऱ्यांना पण मदत करा. होता होईल एवढं प्रयत्न आपल्याकडून, आपणतली परिस्थिती तर नाजूक असती होत नाही, त्यातून सुद्धा तुम्ही परिस्थितीनुसार चांगले आणि चांगलेच विचार करा आणि बाहेरच्यांना पण आणि घरच्यांना पण खूप चांगल्या स्थितीनं, बाहेरच्यांना पण मदत करा, घरचे पण सांभाळा. आणि तुमच्या इथे दिसतंय मला की महिलाच बसलेल्या आहेत तुमच्या पॅसेंजर, तर त्यांना आपण विचारू त्यांना कसं वाटतंय, काय सांगाल? खूपच छान वाटतं, त्यांच्या मिश्रणांचं अक्षण झाल्यामुळे त्या खचल्या नाहीत किंवा डगमगल्या नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी रिक्षाच चालवायला सुरुवात केली, त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय. आणि महिलांनी किंवा पुरुषांनी सुद्धा त्यांना रिक्षा चालवताना काही कुणी काही त्रास देऊ नये आणि प्रोत्साहनच द्यावं असं वाटतं. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्मै 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 नमो नमः. स्त्री हे देवीचं रूप आहे हे सरिता गाडे यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मय मेंदळे, पोलीस नामा, पुणे.